आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. तर सुरुवातीला एक मोठी बातमी, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी एक महत्त्वपूर्ण बैठक राज्य सरकारची पार पडली आणि या बैठकीमध्ये सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 2 मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या दोघांवर या विषयातून पुढे तोडगा कसा काढायचा किंवा इथल्या विविध प्रकारच्या अडचणींवर मात कशी करायची यासाठी ही समिती नेमण्यात आली. उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि या समितीत या 2 मंत्र्यांवर सीमा भागातले प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या मागण्या सीमा भागाच्या आहेत त्या संदर्भात सीमा भाग हा महाराष्ट्रामध्ये येण्याच्या संदर्भात कशी चर्चा करता येईल यासाठी खासदारांना महोदय आपले असतात त्यांच्या माध्यमातून आणि विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा आदरणीय पंतप्रधान महोदयांची भेट घेण्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि ज्या गोष्टी लगेच करता येतात जसं सीमा भागाच्या संदर्भात एक विशेष असे सेल डिपार्टमेंट हे मंत्रालयामध्ये आहे, ते न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये आहे, त्याला कसं स्ट्रेंथन करता येईल आणि विशेषतः मराठी चळवळ आहे ही त्या भागातली कशी जोपासता येईल या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. सीमावर्तीय भागावरती आपला महाराष्ट्राचा अधिकार आहे. त्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्र पाहिजे आहे, आम्ही महाराष्ट्राचेच आहोत. आता याच्यासाठी मध्यंतरी दोन्ही राज्यांचे महामहिम राज्यपाल महोदयांची चर्चा झाली, त्यांची एक बैठक झालेली आहे. त्याच्यामध्ये नेमकी दोन्ही राज्याच्या माननीय राज्यपाल महोदयांनी काय चर्चा केली ती पण माहिती आम्ही आपल्या राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडनं घेऊ आणि जे सीमावर्तीय बांधव मराठी बांधवांसाठी करावं लागेल ते करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला. जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रश्नाकरता कधी नव्हे म्हणजे मागच्या सरकारच्या काळामध्ये कधी सीमा प्रश्नाच्या विषयाकरता एवढा वेळ अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चा झाली नाही, पण माननीय एकनाथजी माननीय उपमुख्यमंत्री यांनी बैठकीच्या माध्यमातून या प्रश्नाकडे गांभीर्य लक्षात घेतलं आहे, मला वाटतं काही ना काही त्यातला मार्ग निघेल. मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान गृहमंत्र्यांना भेटावं आणि त्यातून काहीतरी तोडगा काढावा असे अनेक त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित झाले आणि ज्या तिथल्या लोकांना सीमा भागातल्या लोकांना जो त्रास होतोय किंवा भाषिक अल्पसंख्याकांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल एक वेगळी मांडणी करण्यात आली. त्यामुळे एकंदरीत एक चांगली गोष्ट आहे की या अत्यंत गंभीर प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर आहे, त्यांनी नवीन समिती पुनर्गठित केलेली आहे, त्या समितीची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं मला वाटतं.